माझ्या प्रिय मित्रा, रात्री अपरात्री कुणा पोरीचे पाय घराबाहेर असतात? कुलवंतांच्या तर नक्कीच नाही. किंवा जे पाय रात्री 7 नंतर घराबाहेर असतात ते कुलवंतांच्या घरातले समजलेच जात नसतात. रात्री काम करणारी बाई हलक्या दर्जाची, तिची पावलं कुठं आली आहेत घरंदाज वळणाची? रात्रपाळीच्या टेलिफोन ऑपरेटर, नर्सेस, स्त्री हवालदार यांची किंमत तुम्ही आधीच करता, त्यांची पावलं वाकडीच धरता. ती ऑपरेटर, तिने धरला असणार तो इंजिनियर, त्या नर्स नो सारखं ड्रेसिंग सुरू असणार त्या डॉक्टरवर, आणि ती स्त्री हवालदार, तिच्या लॉकअप मध्ये असणार तो सर्कल इन्स्पेक्टर. ती बार मधली स्त्री वेटर, तिच्यावर दुनियेची नजर. ती क्लब मधली डान्सर, डोळ्यांनीच एक कपडा ठेवत नाही रे तुम्ही तिच्या अंगावर. ती उभी खिडकीत बाई जागतीय रात्रभर, कारण आरडीएक्स पेक्षा भयंकर सेक्स डोळ्यात घेऊन पुरुष फिरत असतात शहरभर. तुमचं वाकडं पाहून ती तिच्या पावलात सांभाळून घेते, म्हणून तर दुसऱ्या दिवशी तुमची व्हाईट कॉलर ताठ असते आणि उमऱ्याच्या आत हक्काचे पाऊलवाट सुरक्षित असते. सातच्या आत घरात यामागे हीच तर मोठी गेम असते. सगळे खेळतात. लहानपणी आई वडील, तरुणपणी नवरा आणि म्हातारपणी मुलं खेळतात एकच गेम, सातच्या आत घरात. एकाच आईला, एकाच बाबांना एकाच पोटी दोन पिल्लं होतात, एक नर जन्मतो, एक मादी. आई बाबा नराला उंच उंच उडायला शिकवतात आणि मादीला मात्र पंखाखाली झाकत झाकत सातच्या आत घरात ये म्हणतात. सातच्या आत घरात मुलींनी परतायचंच असतं. आपल्या घरचं चांगलं वळण बदलायचं नसतं. सातच्या आत घरात परतत नाहीत ना त्या पोरी, म्हणजे उन्हाळ असतात. 100 पत्रिका तपासून सुद्धा त्यांची लग्नच जुळत नसतात. पण 7-4 ज्या मुली घरात असतात त्यांना म्हणे स्मार्ट मुलं एक बशी कांदे पोहे आणि चहा घेता घेताच पसंत करतात. 7-4 घरात मुलींनी असलंच पाहिजे, कारण भर बाजारात आपलेच पुरुष फिरत असतात. 7 नंतर जे शिकारी निघतात ते रस्त्यात बिनधास्त असतात. भात्यातले बाण नेम धरून असतात. अडलेलं फसलेलं जनावर शोधतात, मिळालेल्या शिकारीवर तुटून पडतात. घरच्या गाई मात्र न चुकता बांधतात 7-4 घरात. या बायकांना आहे ना चला उगाच शिकवलं आणि यांच्या डोक्यात करिअर घुसलं. चायला हे कच्च मडक जरा जास्तच भाजलं. या सुधारकांनी ना भेंडी लपडच करून ठेवली. बायकांच्या स्वातंत्र्यांनी शोषित पुरुष कलियुगाच्या नावाने गळे काढतात. पोरींमुळे आमच्या नोकऱ्या गेल्या म्हणतात आणि लग्नावेळी मात्र पोरगी नोकरीवालीच हवी म्हणून हट्ट धरतात. सेक्रेटरी विनापाश असावी म्हणतात. ऑफिस टायमिंग नंतरही कंपनी द्यावी म्हणतात. आणि ह्यांच्या बायकांनी मात्र ऑफिस सुटताच पहिली गाडी पकडून यायला हवं 7-4 घरात. बिचारा नवरा कमरून दमून येतो, त्याला गरम स्वयंपाक लागतो, मुलांचा अभ्यास करून घ्यायला त्याला जाम कंटाळा येतो. खस्ता खाऊन वाढवल्याने नवऱ्याची आई पण घरातच असते. सासराही संध्याकाळी लवकर जेवणार असतो.
नोकरी बिक्री एवढी निवडी या सगळ्याला मुरड घालून या सगळ्यांसाठी तिनं परतायचंच असतं सातच्यात घरात. जे स्वतःच्या आई वडिलांबद्दल गौरवाने बोलतात ते तिच्या आई वडिलांना मात्र कमी लेखतात. एखाद्या रविवारी बाहेर जाऊन येते म्हणाली तर 100 अटी घालून म्हणतात लवकर निघा आणि परत या सातच्यात घरात. हा सातचा पाढा जन्मापासूनच सात फेऱ्यात अडकून सात जन्मासाठी कन्फर्म झालेला पावला पावलांवर दुसऱ्यांनी दिशा ठरवलेला त्यांच्या इच्छा अपेक्षांचे गुट आणि त्यांच्याच इशाऱ्याची लेस इथल्या सगळ्याच पोरी बुटलेस पावलंच हरवलेल्या दाखवायचे पाय दाखवत दाखवत बसलेत सगळ्याच जणी सातच्या आत घरात.